नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने वाशिम येथील हॅपी पेसेस द कॉन्सेप्ट स्कूल या शाळेमध्ये जागतिक पर्यावरण दिन देशी वृक्षांची लागवड करून साजरा करण्यात आला। दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त शाळेमार्फत भरगच्च पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन शाळेचे संचालक दिलीप हेडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। मुख्य शहराच्या वर्दळीपासून दूर असलेल्या हॅपी पेसेस द कॉन्सेप्ट स्कूलचा परिसर आज रोजी शेकडो देशी वृक्षांनी भरला आहे। पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू असून, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या वृक्षारोपणामध्ये आंबा, चिंच, पिंपळ, वड, उंबर, नीम, शिसम आणि आपटा आदी देशी वृक्षांचे रोपण शालेय प्रांगणात करण्यात आले। सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये प्राणवायू अभावी कित्येकांचा जीव गेला। पैसे खर्च करूनही कृत्रिम प्राणवायू अनेकांना मिळाला नाही, मात्र निसर्ग आपल्याला अनादि काळापासून प्राणवायूचा पुरवठा मोफत करीत आहे। त्यामुळे या पर्यावरण दिनानिमित्त प्राणवायूचे आपल्या जीवनातील महत्त्व ओळखून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन शाळेचे प्राचार्य सिद्धार्थ चौबे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे। पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा। पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा। नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला माहित आहे की आज वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे आहे। तसेच त्याप्रमाणे आम्ही सर्व स्टाफला इथे बोलवून आम्ही आज इथे झाड लावलेलं आहे। दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये हा दिवस साजरा करतो आणि प्लांटेशन डे पण साजरा करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला इथे बोलवून आम्ही त्यांच्याकडनं हे ॲक्टिव्हिटी करून घेतो। पण यावेळेस कोरोना असल्यामुळे म्हणजे आम्ही त्याची काळजी घेतो आहे, तरी आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला इथे बोलवलं नाही। सर्व शिक्षकसोबत, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफसोबत आम्ही हे ॲक्टिव्हिटी इथे पूर्ण केलेली आहे। आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांना माहीत आहे की ऑक्सिजनची आता किती आपल्याला गरज आहे, म्हणून सर्वांनी कमीत कमी एक एक वृक्षारोपण आपल्या एरियामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या घरामध्ये जे काही होईना पण ते करायला पाहिजे अशी माझी आशा आहे। आणि या वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डेला मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात यावा असा मी सर्वांना आवाहन करतो आणि नम्रता विनंती करतो। जय हिंद, जय भारत।